अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या निकालाकडे लागलेलं होतं त्या निकालाची मध्यरात्रीचा हाय व्होल्टेज ड्रामा, अपेक्षांपेक्षा अडकलेली मतं आणि महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक हे सर्व पाहिल्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती लागलेला आहे. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झालाय. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी यांचा दणदणीत विजय झाला, तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनाही विजयाचा जो गुलाल आहे तो उधळण्याची संधी मिळालेली आहे. राज्यसभेची 6वी जागा ही चुरशीची होती आणि या जागेवरती भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार हे उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय आता खेचून आणलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.